हॅलो, नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा हा जो आपला ब्लॉग आहे, तर तुम्हाला थंबनेल बघून कळलाच असेल, तर मुंबईतील जे आपलं अंडरग्राउंड मेट्रोचं फेज 3 काम झालेलं आहे, तर 5 उद्घाटन झालं, पण थोडा कामानिमित्ताने आपल्याला आज वेळ मिळाला, म्हटलं चला जाऊन येऊयात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे मम्मी, तर मम्मीला घेऊन म्हटलं चल जरा मेट्रोची आपण सफर करून येऊ आणि कसं काय आहे, तर म्हटलं आपण या व्हिडिओमध्ये कवर करूयात पूर्ण। आणि यामध्ये या व्हिडिओमध्ये पूर्ण मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन की काय आहे, कशी आहे, कुठून ही स्टार्ट होते आणि कुठपर्यंत आहे। तर चला जास्त वेळ नको घालूयात, तर पुढे आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप करू नका, आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा आपला मागे जो जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे, आणि या समोरच हे आहे आपलं हे मेट्रो स्टेशन, जे की नाव आहे RAJVLR। तर चला आपण आता आतमध्ये गेल्यानंतरच एंट्री करू आणि बघू। हा इथून एंट्रन्स आहे ऑल ओवर, आणि इथे आहे तिकीट काउंटर। तर आता आपण तिकीट काढूया। दो देना रिटर्न BKC। आणि तिकीटचा जो फेअर आहे तो मे बी कितना आहे मॅम? रिटर्न कैसा आहे तिकीट? 200, मतलब 50 रुपीज सिंगल आहे। तर आपल्याला 50 रुपीज सिंगल आहे आणि रिटर्न जे 200 आहे दोन जणांचं। तर आपण तिकीट आपला घेतलेला आहे, जाऊया। इथे लेडीजचं आहे आणि या साईडला आहे जेंट्सचं। तर आपण बॅग टाकूया, चेक। आणि खाली खाली खाली, आणि मम्मीने स्कॅन केलंय, तर काढ मागे ये थोडी। हा, आणि इथे बघू शकता हे जे काही इनॉग्रेशन झालेलं आहे, 5 झालं होतं आणि ऑलमोस्ट आता म्हणजे पब्लिकसाठी चालू झालेलं आहे। फायनली आता मम्मी आणि आम्ही चाललो आहे, JVLR स्टेशन आहे हे। ही BKC लाच जाईल। इथे लहान मुलं पण मेट्रोची मजा घ्यायला आली आहेत। बस बस, आणि आता थोड्या वेळातच सुटेल, बट एक अंडरग्राउंड कसं काय आहे बघूया आपण। मे बी बाहेरचं काही दिसणार नाही विंडोमधून, कारण टनलमधून जाणार आहे। फक्त हे JVLR RA जे काही स्टेशन आहे हे वरच्या साईडला आहे, आणि जसं जसं मग टनलमधून आपण पूर्ण किती वेळाचा जो सफर आहे किंवा ट्रॅव्हलिंग किती वेळाचा आहे ते आपण पूर्ण यामध्ये बघता तुम लोक कसं। सही आहे सही आहे, अजून सुटली नाही आहे। वेलकम टू मुंबई मेट्रो लाईन 3। चला, दरवाजे पण बंद झाले आहेत, म्हणजे आता थोड्याच वेळात आता आपली मेट्रो सुटेल। आणि बस आणि हे जे आहे इथून डायरेक्ट हे असाईडला कारशेड आहे, जे की RAच आहे। हो, म्हणजे हे वरती बनवलंय, तुम्ही पण म्हणजे पहिलाच नाही नाही ते तर आहे। आणि हा टनल इथे आता अंडरग्राउंड चालू झालेलं आहे, बघू शकता। गर्दी नाही आहे,
कारण आज वेगळेच आहेत आणि संध्याकाळचे मे बी होत असेल कारण आता चालू झालं आहे. आता सिप झालेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की हे कफ परेडपर्यंत जी लास्ट आहे, बट हा फेज वन जो आहे तो आर ए जे बी एल आर टू मे बी हा मला वाटतं बी के सी पर्यंतच आहे. मेट्रो, मुंबई मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईन. आणि हा बघा असा काहीसा हा एक ॲनिमेशन व्ह्यू बनवलेला आहे जे की मेट्रो अंडरग्राउंड कशी जाते. आता हे अंधेरी आलं आहे. जर मरोळ नाकाचा कसा अगदी मरोळ नाकाचा हा वरतीच आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे तो जो खाली जिना आहे. नाही नाही मला तरी असं वाटतं कारण मी मध्ये लास्ट टाईम गेलेलो ना तेव्हा काम चालू होतं तेव्हा बघितलेलं. आणि हे अंधेरी आलं आहे आता दोशीवरून. अच्छा नाही आहे म्हणजे आता कसं आहे ह्याचा फायदा आपल्याला नाही होणार आहे हे जे तालुक्यांना. आता जस्ट मरोळ नाका आलेला आहे आणि मरोळ नाका ताई मरोळलाच आहे कामाला आपली, तर तिच्या ऑफिसच्या अगदी बाजूलाच आहे पण तिला या मेट्रोचा काहीच फायदा नाही आहे. पण ही जी आहे जे बी एल आर म्हणजे जो जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे तालुकांचा म्हणजे कांजूर मार्ग आणि विक्रोळी या साईडला राहणाऱ्यांना मे बी फायदा होऊ शकतो, त्या साईडच्यांना एवढा नाही होणार. बट ठीक आहे आपण असंच म्हटलं थोडंसं एक माहिती देण्यासाठी हा ब्लॉग केला आणि म्हटलं जरा मम्मीला घेऊन जाऊया, स्पेशली मी तिला घेऊन आलो. काय म्हणतो भाई चॅनल आहे माझा मिस्टर सकपाळ ब्लॉग. अरे ठीक आहे काय काही प्रॉब्लेम नाही, मी पण आत्ताच जस्ट स्टार्ट केला. आपण काय आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला लागते तेवढंच. अच्छा मरोळ नाका आलेला आहे. इथे काहीच बाहेर दिसत नाही आहे, अगदी आपल्या कोकणात जाण्याचा फील येतो आहे. म्हणजे अगदी आपण कोकणात जी आपली कोकण रेल्वे भोगद्यातून जाते तसंच काहीसा हा प्रवास आहे अंडरग्राउंड. आणि इथे हे स्टेशन्स आहेत जे की ही आत्ता चालू झालेली आहे फक्त बी के सी टू आर ए जे बी एल आर म्हणजे हे तिथपर्यंत हे त्याच्यामध्ये ही जी काही 10 स्टेशन्सच आहेत. इथला डोर हा उघडलाच नाही, इकडचे तर उघडले प्रॉपर काय माहीत. आता सांताक्रूज मेट्रो स्टेशन म्हणजे सांताक्रूज येईल आणि मम्मी इकडे जरा निरीक्षण करते काय कसं काय कोणतं स्टेशन आहे. हे बँड्रा कॉलोनी आहे, बँड्रा स्टेशन आहे मेट्रो स्टेशन. लहान मुलांना वगैरे घेऊन येत जाल तेव्हा सांभाळून, कारण लहान मुलं खूप मस्ती त्यांचे चुळबुळ चालू असते त्यामुळे जरा इथे सांभाळूनच. आणि आता आलेलं आहे बी के सी जे की हा आपला लास्ट स्टॉप आहे आणि आता आपण इथून उतरून पुन्हा रिटर्न आर ए जे बी एल आरला निघणार आहोत. हो गर्दी आहे इथे आता मला वाटतं जाण्यासाठी. तुम्ही पण रिटर्नच आहात ना? अच्छा 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 चल या साईडला चल इकडेच आहे या साईड. आणि ऑल ओव्हर हा असा प्लॅटफॉर्म आहे अंडरग्राउंड तुम्ही बघू शकता. हो सावकाश का. आणि चला आता इथे असा जे की आपण नॉर्मली जसं एक्झिट करतो पहिला एक्झिट करून म्हणजे तिकीट स्कॅन करून पुन्हा इनचा स्कॅन करायचा आणि आता आपण परत रिटर्न जाणार आहोत जे बी एल आर आणि तिथून मग घरी. आता आपण इथे काही फोटोग्राफ्स लावलेले आहेत जे की कशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि टनल वगैरे आतून ऑल ओव्हर सगळ्या त्यांनी इथे
डिस्प्ले केलेल्या आहेत, तर आता बघा तुम्ही पुढे. आणि हे बघा इथे हे जो काही हे फोटोग्राफ्स आहेत की काम कशा पद्धतीने चालत होतं ऑल ओवर. हे जे काही आपले लेबर्स आहेत यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालं, कारण यांची मेहनत असते. आणि इथे बघा हे दिस इज द रियल हिरो, हेच आहेत. कशा पद्धतीने काम केलं असणार हे दिसतं आपल्याला. इथे पण एक छोटस हे बनवलेलं आहे. त्यानंतर हे इथे बघू शकता तुम्ही हे धारावी मेट्रो स्टेशन, जो काही एक छोटासा त्यांनी हे बनवलेलं आहे, कशा पद्धतीने आहे तुम्ही बघू शकता. इथे बीकेसी मेट्रो स्टेशन, हे आपल्या आर्टिस्ट लोकांचंच काम आहे. जे की कमर्शियल आर्टिस्ट असतात, सेट डिझायनर, ते लोक हे बनवतात. पण इथे जे आरेचं जे आपण आरे जे व्ही एल आर जे तिकडून आपण जिथून पहिली फर्स्ट मेट्रो पकडली जी ट्रेन, तर तिकडचं एक हे बनवलेलं आहे. ओव्हरऑल हा असा व्ह्यू आहे जे की कारशेड आहे, जो की वर्कशॉप आहे. इथे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि हे रेसिडेंट एरिया फॉर ट्रीज, जो ट्रीचा एरिया आहे. हा व्ह्यू बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. मेट्रो बघा किती एकदम छोट्या ह्याच्यात बनवलेली आहे, एकदम मायक्रो साईज आहे. काय क्रिएटिव्हिटी आहे यार. इथे हा पूर्ण ऑल प्रोजेक्ट आहे, जो की पूर्ण मुंबई जो मेट्रोचा आहे, जो की हा लास्ट स्टॉप आहे कफ परेड रोड, त्यानंतर विधानसभा, चर्चगेट मेट्रो, कालबादेवी, गिरगाव. हा सध्या तरी हा फेज इथपर्यंतच आलेला आहे, जो की आपला बँड्रा बीकेसी. अजून एक बघा, ही मेट्रो चालू झालेली आहे लाईटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय, जे की येस. तर अशा प्रकारे हे इथे सेट्स बनवलेले आहेत, खूप छान आहे. एकदा याच इथे आणि बघा ऑल ओवर सगळे हे इथे फोटोग्राफ्स लावलेले आहेत की कशा पद्धतीने काम झालेलं आहे मेट्रोचं. फेज वनच झालेला आहे, जो की हा आपला बीकेसीपर्यंतच आहे, हा बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. ह्याच्या पुढचा जो आहे ह्याचं काम अजून एक दोन वर्षात पूर्ण होईल. हा एक मोठा इथे एक बॅनर लावलेला आहे, प्रॉपर कशा पद्धतीने काम झालेलं आहे सगळं. आणि हा एक्झिट आहे बीकेसीचा. चला आता आपण जास्त वेळ नको घालूयात, आता आपण निघूयात, कारण बराच वेळ झाला. आणि मम्मी आहे, तर काय बोलते, कसा वाटला मेट्रो? आणि काय मेट्रो मधून आपण बाहेर, तर बाहेरच्या मेट्रो मधून तर जातोच, पण ही मेट्रो जरा वेगळीच वाटली. वेगळी म्हणजे अंडरग्राउंड आहे. छान वाटलं जरा बस. आणि इथे ही तिकीट वेंडिंग मशीन आहे, जो की तुम्ही स्वतः तिकीट इथून हे करू शकता, तुम्हाला तिकीट काउंटरवर जायची गरज नाही आहे. तर इथे तुम्ही बँक नोट्स पण टाकू शकता, म्हणजे नोट आहे, क्रेडिट, डेबिट कार्ड्स वगैरे सगळं आहे. ते बघा इथे नोट टाकलेली आहे. आणि ओके, तर आहे खूप प्रगतशील असा आपला भारत देश पुढे चालला आहे, आणि प्रगतशील देशच आहे आपला भारत.
पण चला तर आता आपण पुन्हा JBLR-कडे जाण्यासाठी पुन्हा मेट्रो पकडूयात आणि निघूयात. आता ही BKC-वरून सुटली आहे ट्रेन आणि ती समोरच्या बाजूला पण जी येणारी आहे आणि आता ही JBLR साइडला जाणारी आहे. मेट्रो काय माहीत थांबली आहे, मध्येच थांबली आहे आणि 5 ते 7 मिनिटं झाली आहे. हा बघा इथे हा मेसेज आहे की कृपया लक्ष असू द्या, तांत्रिक कारणामुळे होणाऱ्या विलंबाबद्दल आम्ही दिलगिरी आहोत. म्हणजे होईल चालू, तर बघूया. अचानक फायनली चालू झाली आहे, आता बघू. बंद झाली होती एक 5 ते 7-8 मिनिटं, मे बी 10 मिनिट वार आहे का ना सर. आणि हे बघा हा टनल आहे जो मागे, आता आपण बाहेर आलेलो आहोत. हे बघा या साईडला बघा, हे जे आहे इथे हे कारशेड आहे एवढं मोठं JBLR-ला. आता आपण पोहोचलोय, खूप मोठ्या प्रमाणात अजून काम चालूच आहे. तिथे काही मेट्रोज उभ्या आहेत आणि आपण बाहेर आलोय. आणि टोटली हा जो मेट्रोचा डिस्टन्स आहे BKC टू JBLR तो 12.5 किलोमीटरचा आहे. अँड याची टोटल कॉस्ट म्हणाल या प्रोजेक्टची, जो काही या फर्स्ट जो फेज आहे 1 BKC-2 JBLR 14 करोड मे बी काही लागले. आणि दुसरं म्हणजे ही 8 डब्यांची मेट्रो आहे आणि याच्यात 2000 माणसं इथे कपॅसिटी आहे, इथे एकत्र प्रवास करू शकतात. तर चला JBLR-ला पोहोचलो. ट्रेन थोडी थांबली होती, काहीतरी टेक्निकल इश्यू होता. आता काय तरी 10 मिनिटं थांबलेलो आम्ही, म्हटलं आता काय अडकतोय की काय. तर आपली ही दुसऱ्या दिवशीचीच राईड होती. आणि हा समोर JBLR-चा जो जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे. तर चला आत्ताच आम्ही बाहेर आलोय. या मेट्रोचा जो टायमिंग अँड ऑल वीकडेजला ह्याचा 7:30 ते 10:30 आहे आणि विकेंडला काहीतरी 8:30 ते 10:30 आहे चालू असणार आहे. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल, तर कसा वाटला हा जो अंडरग्राउंड मेट्रोचा पूर्ण प्रोजेक्ट आणि ऑल आपला व्हिडिओ आपण त्यात पूर्ण कवर केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकचं बटन नक्की दाबा आणि व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मम्मी बोलते सबस्क्राईब करा चॅनलला. तर चला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.